गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपण इथे पेपर पॅटर्न बघणार आहोत. एक्झाम साठी कशा प्रकारे तुम्हाला पेपर लिहायला येईल आणि कशा प्रकारे तुम्ही लिहा त्याची आज आपण माहिती बघूया. आपलं काय झालेलं आहे, आपलं सगळं क्वेश्चन झालेलं आहे. आज आपण ते क्वेश्चन परत रिव्हिजन करूया. स्वर लिहा, स्वर कुठले आहेत, अ ते आपर्यंत आपण स्वर पाहिलेले आहे ते तुम्हाला लिहायला येणार आहे. तसंच व्यंजन लिहा, व्यंजन कशी कुठली व्यंजन आहेत, क ते ज्ञपर्यंत व्यंजन आपली झालेली आहेत ही सगळी व्यंजन लिहायची आहे. तसेच बारा खडी तुमची झालेली आहे, पूर्ण ज्ञपर्यंत क ते ज्ञपर्यंत तुमची बारा खडी झालेली आहे. त्या बारा खडीमधून कुठलेही शब्द तुम्हाला बारा खडीसाठी लिहायला येतील. तसेच कुठला प्रश्न असेल वाचा आणि लिहा. काही काही मुलं तो प्रश्न वाचत नाही, काही कळतच नाही त्यांना कुठलाही शब्द. कसा वाचा आणि लिहा, वाचा म्हणजे काय, आपण एक लाईन देतो ती लाईन पूर्ण वाचायची आहे आणि तशीच लाईन खालच्या ओळीमध्ये लिहायची आहे. जशा त्या लाईन मध्ये आहे जे शब्द आहे तशीच बघून खाली लिहायचे आहे. हे मुलं गोंधळून जातात, त्यांना तो प्रश्न सुद्धा लिहायला येत नाही. तर असं करू नका, प्रश्न नीट वाचा, समजून घ्या तो काय आहे तो आणि प्रश्न वाचून तो व्यवस्थित लिहायचा आहे. वाचा आणि लिहामध्ये काय येणार, प्रश्न नाही येणार, एक लाईन येणार वाचायला, लिहायला ती वाचायची आहे आणि लिहायची आहे. तसेच तुमची फळांची नावं, फुलांची नावे, रंगांची नावं झालेली आहेत त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. त्यापैकी कुठलेही तुम्हाला लिहायला येतील. जोड्या लावा, जोड्या लावा आपल्या झालेला आहे. जोडी, प्रत्येक जोडी वाचायची आहे, कुठली जोडी कशाला मॅच होते ती व्यवस्थित मॅच करायची आहे, जोडी करायची आहे. व्यंजन जोडून शब्द तयार करा. कुठले व्यंजन, व्यंजन कुठले आहे, क ते ज्ञ मध्ये व्यंजन आहे, व्यंजन कुठले आहे, हा व्यंजन आहे क अधिक म अधिक ळ. आता हा व्यंजन काय करायचा आहे, आपल्याला जोडायचा आहे. कुठला जोडून काय शब्द तयार होतो, क म ळ. तर हा व्यंजन काय आहे, जोडायचे आहेत आणि शब्द तयार करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येणार. तसेच अंक पूर्ण करा. तुमची अंक झालेली आहेत 125 पर्यंत आपण अंक पाहिलेले आहेत, त्या अंकामध्ये तुम्हाला अंक पूर्ण करायला येणार आहे. तसे अशा प्रकारे तुम्ही काय करा, पेपर पॅटर्न मी आज तुम्हाला समजावून सांगितले आहे, त्याप्रमाणे अभ्यास करा आणि पेपरची तयारी करा. तसंच तुम्ही आता ह्या वर्षाचा पोर्शन आपलं झालेला आहे, पुढच्या वर्षी तुम्ही दुसऱ्या वर्गात थर्डला जाणार, तुम्ही थर्ड स्टँडर्डला जाणार, तर तुमचा अभ्यास वाढणार आहे, पोर्शन वाढणार आहे. त्या वाढणाऱ्या पोर्शनमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास, त्याची प्रॅक्टिस तुम्ही सुट्टीमध्ये करायची आहे. एक्झाम झाल्यानंतर सुट्टी लागणार, त्या सुट्टीमध्ये तुम्ही त्या अभ्यासाची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी ज्या वर्षी वेळेस तुम्ही शाळेत याल त्यावेळेस तुम्हाला जास्त अवघड वाटणार नाही. म्हणून तुम्ही सुट्टीमध्ये ज्या म्हणजे जास्त पोर्शन जो वाढणार आहे त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि पेपर तुम्ही चांगला सोडवाल अशी मी आशा करते. थँक्यू.